नागपूरच्या साहित्यिक नंदा खरे यांच्या कादंबरीला उद्या नावाच्या या कादंबरीला पारितोषिक जाहीर झालेला आहे, आणि तेच आपल्यासोबत आहे बोलण्यासाठी. त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमच्या कादंबरीला पारितोषिक जाहीर झालं आहे? आनंद झाला, बराच आनंद झाला पारितोषिक मिळाल्याबद्दल. पण मी पारितोषिक घेत नाही आहे, त्याबद्दल एक मी विधान तयार केलं ते मी वाचून दाखवतो तुमची हरकत नसेल तर. आज दुपारी 3:30-4 दरम्यान मला निरोप मिळाला की माझ्या उद्या या जानेवारी 2014 प्रकाशित झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 वर्षांपूर्वी मी पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. समाजाकडून मला भरपूर मिळालं आहे व यापुढेही घेत राहणं मला इष्ट वाटत नाही. पुरस्कार देणाऱ्या सर्व संस्थांचा आदर राखून व त्यांचे आभार मानून ही माझी भूमिका मी मांडत आहे. पण काय याच्यामागचं काय कारण आहे, तुम्ही अशी भूमिका का घेतली 4 वर्षापूर्वी? तुम्ही पाहतात माझं घर बीर छान आहे, मी बऱ्याच सुस्थितीत आहे. मी आणखीन समाजाकडनं घेत राहायचं पुरस्कार म्हणून, कौतुक म्हणून, याला मला वाटत नाही त्याची फार गरज आहे. तुम्ही किती सालापासून तुम्ही लिखाण करता हे या क्षेत्रामध्ये, किती वर्षापासून किती पुस्तकं वगैरे लिहिली आहेत काय, आणि तुम्हाला मेनली काय लिहायला आवडतं? मी साधारण 1983-84 लिहायला सुरुवात केली. पहिलं पुस्तक मात्र माझं 1990 निघालं. आजपर्यंत माझी मला वाटतं भाषांतर वगैरे धरून 17-18 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अर्ध्या कादंबऱ्या आहेत, अर्ध्या निबंध वाचा, बहुतेक सगळ्या विज्ञानाबद्दलचे आहेत निबंध आहेत. कादंबऱ्यांमध्ये ऐतिहासिक, सामाजिक बरंच मिश्रण आहे. आणि उद्या हे बरीच दुःख करणारी कादंबरी आहे. सध्याच्या परिस्थितीमधलं मला जे जे काय वाईट दिसतं ते जरा वाढवून थोडं भीतीदायक केलेलं अशा प्रकारचं उद्या आहे. पण ते खरं आज जे सगळ्या गोष्टी दिसतात त्याच, काही फार वेगळं आहे असं नाही आहे. या कादंबरीमध्ये तुम्ही आजची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती चित्रित केलं आहे का? म्हणजे जे आजचं जे भयानक चित्र आहे, म्हणजे समाजात अधोगती होते असं सगळं तुम्ही त्याच्यामध्ये चित्रित केलं आहे का? मला मुख्य प्रश्न वाटतो तो, काही मूठभर संस्थांच्या हातात पूर्ण देश आणि समाजव्यवस्था चालली आहे. बऱ्याच वर्ष मला भीती वाटते आहे. त्याचाच जरा अतिरेकी रूप या कादंबरीत आहे. पण असं नाही वाटत का एखाद्या पुस्तकाला, म्हणजे तुम्हाला एक चांगली, म्हणजे त्या पुस्तकाला सगळ्यांनी दाद दिलेली आहे, पारितोषिक दिलं तर ही एक आपल्या एक थाप असते आणि पुढे वाढण्यासाठीची ती एक आपल्याला प्रेरणा मिळते पारितोषिकाच्या निमित्तानं. आता मी 75 वर्षाचा आहे, आता माझ्या पुढे, माझ्या हातनं पुढे ते फार मोठं काम होईल अशी मला तरी अपेक्षा नाही. जोपर्यंत मी हात चालतोय तोपर्यंत लिहित राहणार. पण पाठीवर थाप मिळाल्यामुळे माणूस लिहितो किंवा लिहिणं सुधारतं असा माझा अनुभव नाही. उलट माझा एक आवडता वैज्ञानिक हयात नाही, तो वारला, त्याला नोबेल प्राईज मिळालं. त्याच्यानंतर तो 2 वर्ष कुठल्याही कार्यक्रमाला जात नसे, कारण त्याचं म्हणणं होतं की नोबेल प्राईज हे सर्जनशीलता संपली असं शिक्कामोर्तब आहे. नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर त्यांना मिळालेला पुरस्कार आहे, पण त्यांनी तो नाकारणार नाही असं त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. कारण त्यांनी 4 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं की मी कोणताही जो पुरस्कार आहे ते घेणार नाही, कारण त्यांना भरभरून समाजाने दिलेले आहे, आता त्यांना घेण्याची इच्छा नाही आहे. कल्पना नमस्कार, सुर लोकशाही न्यूज नागपूर.